नमस्कार मित्रांनो, ज्यावेळेस आपण प्लॉट घेत असतो तोही शहरातील, त्यावेळेस एक चांगली गुंतवणूक म्हणून आपण प्लॉट घेत असतो. काही काही वेळेस आपण ज्यावेळेस प्लॉट घेत असतो त्यावेळेस एक आपला उद्देश असतो की गुंतवणूक, काही दिवसातच आपण जर त्या प्लॉटला विकला तर जास्त पैसे आपल्याला मिळू शकतात. त्यामुळे नोकरदार वर्ग असेल किंवा इतर वर्ग असतील, त्यांचा कल जो आहे शहरातील जे प्लॉट असतात ते घेण्याकडे असतो. मित्रांनो, येथे जर आपण शहरातील प्लॉट घेत आहोत त्यावेळेस आपल्याला शहरातील वाढता जो प्रमाण आहे, तसेच शहराची वाढती दिशा काय आहे, किंवा कायदेशीर जे अपूर्ण ज्ञान हे सगळ्या, म्हणजे जे पण व्यक्ती आहेत त्यांना माहिती नसते. आणि ज्यावेळेस आपण ते व्यवहार करतो पण काही कालावधीनंतर आपल्याला असे आढळून येते की आपण जो व्यवहार करत आहोत किंवा जो व्यवहार आपण केला आहे तिथे काहीतरी वेगळा आपल्याला आढळून येत असतं. मित्रांनो, येथे ज्यावेळेस आपण प्लॉट घेत असतो त्यावेळेस तो सर्वात महत्त्वाचं, तो विकास आराखड्यामध्ये येत आहे का हे बघणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण प्लॉट घेत असतो त्यावेळेस जर तो विकास आराखड्यामध्ये येत असेल तर त्याच्यामध्ये मित्रांनो, जसे की रस्ते, बगीचे, विद्युत वाहिन्या ज्या असतील त्या, किंवा मग अजून सांडपाणी व्यवस्थापन, ह्या सर्व ज्या गोष्टी असतात त्या आपल्याला लगेच मिळण्याचे चान्सेस असतात. परंतु मित्रांनो, आपण जर आपण हे बघितलं नाही की जो प्लॉट आपण घेत आहोत तो विकास आराखड्यामध्ये जर नसेल तर ह्या ज्या गोष्टी मी तुम्हाला आता सांगितल्या आपल्यापर्यंत येण्यासाठी बराच कालावधी जाऊ शकतो. त्यामुळे मित्रांनो, ज्यावेळेस आपण प्लॉट घेत असतो त्यावेळेस तो विकास आराखड्यामध्ये आहे का ते बघणं गरजेचं आहे. त्यानंतर अजून ठराविक महत्वाच्या बाबी असतात, जसे ज्या जी मालमत्ता आपण घेत आहोत, जो प्लॉट आपण घेत आहोत त्या प्लॉटची मालमत्ता पत्रक जे असतं तो बघणं गरजेचं आहे, त्याला आपण प्रॉपर्टी कार्ड म्हणतो. तसेच त्या प्लॉटवरील ज्या नोंदी आहेत, गेल्या 50 वर्षाच्या नोंदी, त्या आपल्याला बघणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला त्या ज्या प्लॉटवर कुणाचे राईट्स आहे, अधिकार आहे का ते कळेल. त्यानंतर जर त्या प्लॉटवर काही केसेस असतील, दावे असतील, ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला मित्रांनो प्लॉट घेताना, जे पण शहरातील आपण घेतो किंवा इतर, आपल्याला त्या बघणं गरजेचं आहे. तसेच मित्रांनो, ज्यावेळेस आपण प्लॉट घेत असतो येथे समजा जर प्लॉट हा वडिलोपार्जित असेल तर वडिलोपार्जित प्लॉट घेताना त्या वडिलोपार्जित प्लॉटमध्ये इतर हक्कात किंवा इतरांचे अधिकार आहेत का तेही आपल्याला बघणं गरजेचं आहे. आणि जर समजा ते हक्क असतील तर ते हक्क त्यांचे हक्क सोड झाले आहेत का ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. आणि जर समजा जर जो प्लॉट सोकष्टाचा असेल, आणि सोकष्टाची ज्यावेळेस आपण मालमत्ता घेत असतो त्यावेळेस त्याची इंडेक्स 2 म्हणजे सूची क्रमांक 2 व त्याची पावती जी खरेदी खत वगैरे असतात ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. तसेच प्लॉट घेताना जमिनीचे झोन आपल्याला बघणं गरजेचं आहे, किंवा वेगवेगळे दाखले जे असतील ते बघणं गरजेचं आहे. आपण जो प्लॉट घेत आहोत त्याला रास्ता आहे का, त्याचे विद्युत वाहिन्या ज्या आहेत त्यांचं व्यवस्थापन आहे का, किंवा अजून इतर महत्त्वाच्या बाबी असतात त्याही आपल्याला बघणं गरजेचं आहे. येथे मित्रांनो, जर आपण प्लॉट घेतो त्यावेळेस प्लॉट घेत असताना आपल्याला शक्य असल्यास त्या प्लॉटची सरकारी मोजणी करून घेणे गरजेचं आहे, आणि जर शक्य नसेल तर आपण खाजगी मोजणी आपण करू शकतो. तसेच त्या प्लॉटविषयी वर्तमानपत्रात आपण जाहिरात देऊन आपल्याला ते क्लिअर होत असतं, कळत असतं की ते प्लॉट कुणाच्या नावाचा आहे का हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं, जर प्लॉट आपण घेत आहोत त्या प्लॉटच्या नियंत्रण रेषा बघणं गरजेचं आहे, जसं की प्लॉटच्या जवळील नदी, नाले किंवा रस्ते यांची स्थिती काय आहे, ह्याविषयीचा आपण ज्यावेळेस विचार करतो त्याच सगळ्या विचार केल्यानंतरच आपल्याला प्लॉट हा घ्यायचा असतो मित्रांनो. आणि जर आपण ह्या गोष्टींचा विचार केला नाही आणि प्लॉट घेतला तर कुठे ना कुठे आपल्याला कायदेशीर प्रॉब्लेम्स येत असतात. त्याच्यामुळे मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही प्लॉट घ्याल त्यावेळेस ह्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.